तर उद्धव ठाकरे हे इरसलवाडीकडे जायला रवाना झालेले आहेत. आपण त्यांच्या बंगल्याबाहेरची ही दृश्य पाहू शकतो, एक्सक्लुसिव्ह दृश्य फक्त झी 24 तासवर. तिथली ही लाईव्ह दृश्य आहेत. तर आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे आज इरसलवाडीला भेट देणार होते आणि त्यासाठी ते इरसलवाडीकडे जायला निघालेले आहेत. तिथे जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. पूरग्रस्त भागामध्ये इरसलवाडीमध्ये ते जाणार आहेत. आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे, कारण 100 पेक्षा जास्त जण या ढिगाऱ्याखाली दबून असल्याचं कळत आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे